विषारी साप आहे। तर हे जी रचना बघू शकता, त्याचं जी हेड आहे त्रिकोणी टाईप हेड राहतं आणि त्याच्या डोक्यापासून ते टेल शेपटीपर्यंत तुम्हाला गोल गोल चट्टे बघायला भेटतील ब्लॅक कलरमध्ये आणि त्याच्यावर तुम्हाला हलकाशा व्हाईट कलरचा बॉर्डर भेटेल। हा साप अत्यंत घातक आहे, कारण ह्याच्या हा जर साप जर चावला तर बऱ्याचदा माणसाचा जीवसुद्धा गमवावा लागतो। तर ह्याला आपण पहिले रेस्क्यू करूया, बरणीमध्ये पॅक करून नंतर माहिती सांगतो। तो पण नाही घेतलेला, तो पण कुठे टाका झाली तो पण नाही ले
चालेल चल चल काम होल पडायला काहीतरी द्या बघा तर ह्या सापाला आपण ह्या सापाला आपण भरणीमध्ये पॅक केलेला आहे आणि हा साप अत्यंत विषारी आहे त्याच्यामध्ये हिमोटॉक्सिक नावाचं विष असतं तर हा जर साप कुणाला जर चावला तर तो मला दोन सापांचा मार्क दिसतो आणि अत्यंत वेदना होत्यात आणि माणसाला गॅबरीन होतो थोडक्यात माणूस मरतो हा जर तुम्ही जर ह्याचा जर उपचार जर केला तर कमीत कमी तरी करू ह्या 6 ते 7 महिने लागतात साप तर म्हणजे असं सांगता येत नाही कारण हा सापातील विषारी आहे नागापेक्षा 5 फूट विषारी आहे एका सेकंदाला 5 ते 6 फुटापर्यंत उडून बाईट करू शकतो आणि हा सापाचा खूप कोरड्या शिटीसारखा आवाज येतो थोडक्यात आणि हा सापाला बऱ्याचदा काय होतं की आजगराचं पिल्लू म्हणून याला पकडण्याचा प्रयत्न करतो पण हे आजगराचं पिल्लू नाही हा मराठीमध्ये घोणस म्हणतात आणि आपल्या गावठी भाषेमध्ये याला परड नावानं ओळखलं जातं आवाज मारतो जवळपास जवळ आला होता त्या बाईट रेंजमध्ये तर थोडक्यात तो तुम्हाला सुचवतो की तू माझ्यापासून विषारी आहे माझ्यापासून दूर राहा तुम्ही आणि त्याच्याही जवळ गेलं तर सेकंदाला तुम्हाला असं दिसणार बी नाही डोळ्यामध्ये की एवढी स्पीड राहते बाईटची तर आपल्याला निसर्गाच्या साधनेत सोडून देऊया धन्यवाद धन्यवाद